रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर आज इयत्ता 12वी विद्यार्थिनींसाठी ठेवलेला शुभचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर शंकर थोपटे साहेब त्याचबरोबर ज्युनियर विभागाचे प्रमुख प्राध्यापक सतीश शिर्के सर, प्राध्यापक इम्रान काजी सर, प्राध्यापक पतंगे सर, प्राध्यापिका देशमुख मॅडम, सर्व सहकारी सेवक वर्ग व विद्यार्थी मैत्रिणींनो, आजचा दिवस काजी सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा संमिश्र आहे, परंतु असे क्षण जीवनामध्ये येत असतात आणि त्या जीवनाला त्या ठिकाणी सामोरं जायचं असतं. या महाविद्यालयाची उभारणी आदरणीय खासदार शंकररावजी काळेसाहेब यांनी केलेली आहे. कर्मवीर अण्णांचा शिक्षणाचा वसा घेऊन आदरणीय काळेसाहेबांनी जे काम केलं तिच्या कामाला रयत शिक्षण संस्था कधी विसरणार नाही. प्रामुख्यानं महिला महाविद्यालय या शहरामध्ये त्यांनी सुरू केलं. त्यांचा जो उद्देश होता, आपल्या आईच्या नावानं हे महाविद्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे. मुलींना बऱ्याचदा सुरक्षितेच्या कारणास्तव पालक त्या ठिकाणी 10वीनंतर शिकायला पाठवत नव्हते. तर ही जी गरज होती मुलींच्या शिक्षणासाठी, तर ती या दूरदृष्टी असणाऱ्या माणसानं ओळखली आणि महिला महाविद्यालयाची स्थापना या शहरामध्ये झाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला जागा मिळवण्यापासून तो खूप मोठा आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज एक सुंदर महाविद्यालय नगर शहरामध्ये त्या ठिकाणी उभं आहे. इतर जी महाविद्यालय शहरामध्ये असणारी तर ती खूप जुनी आहे आणि महिला महाविद्यालय हे खूप उशिरा सुरू झालेलं आहे. पण तरी आज सुद्धा मी अभिमानानं सांगेन की तुम्ही कोणत्याही महाविद्यालयामध्ये जा, एवढा सुंदर कॅम्पस नगर शहरामध्ये कुठल्याही महाविद्यालयाचा तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही मुली खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आणि शिक्षण घेण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली. हाच वसा काळे कुटुंबियांचा त्या ठिकाणी पुढे सुरू आहे. आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय आमदार आशुतोष दादा काळे व संपूर्ण काळे कुटुंब, त्यांचा जीव सगळ्यात जास्त कोणत्या शाखेवर असेल तर तो महिला महाविद्यालयावरती आहे. जेव्हा जेव्हा ते इथे येतात आणि जी जी मागणी त्यांच्याकडे महाविद्यालयाकडून त्या ठिकाणी केली जाते, तर त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पाठबळ त्यांचं त्या ठिकाणी खंबीरपणे महाविद्यालयाच्या प्रश्नाच्या पाठीमागे उभं आहे. तर या संधीचा खरंच त्या ठिकाणी पुरेपूर त्या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. इयत्ता 12वीच्या मुले फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. 2 वर्ष उत्तम तयारी त्या ठिकाणी आपण केलेली आहे, निश्चितपणे त्याचं चांगलं फळ त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि भविष्यासाठी एक मोठी भरारी त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. स्वप्न मोठी असली पाहिजेत, त्यासाठी मेहनत केली पाहिजे, सदैव लढण्याची वृत्ती त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे आणि त्यातून आपल्या भविष्याला चांगल्या प्रकारचा आकार दिला पाहिजे. तर या दृष्टीनं सगळ्यांची त्या ठिकाणी धडपड सुरू आहे. आपले पालक असतील, समाज असेल, महाविद्यालय असेल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा,
किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, कुठलेही क्षेत्र एक कमी महत्त्वाचं नाही। अगदी झाडू मारणारा माणूस सुद्धा समाजासाठी गरजेचा असतो, त्याचंही तेवढंच योगदान असतं जे एका मोठ्या उच्च पदस्थ माणसाचं असतं। आणि म्हणून सगळ्या कामांना समान दर्जा आहे, आणि या समान दर्जा लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपलं नाव कसं मोठं होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न करा। कठोर मेहनतीशिवाय भविष्य काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठी संधी मिळत नाही। बरीच माणसं त्या ठिकाणी अल्पसंतुष्ट असतात, कमी कष्टामध्ये कमीत कमी आनंद घेऊन जगत असतात। परंतु या विचाराला त्या ठिकाणी आपण फाटा दिला पाहिजे। आयुष्य संघर्ष करण्यासाठी लढण्यासाठी आहे, किती दिवस जगलो याला फार महत्व नाही, कसं जगलो याला महत्व आहे। आपला इतिहास पाहतो मी, खूप मोठा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण त्या ठिकाणी आपल्याला करता येईल। कुठेही अनुकूल परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचं स्वप्न त्यांना दाखवलं, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय बलाढ्य अशा शक्तीशी त्यांनी मुकाबला केला। हे करत असताना हे काही सहजासहजी घडलेलं नाही, तर खूप मोठा संघर्ष त्यांनी केलेला आहे। आपल्या प्रत्येक मुलीमध्ये अशा प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारची कल्पना किंवा अशा प्रकारचा विचार आणि मेहनत करण्याची त्या ठिकाणी मानसिकता असली पाहिजे। मी नेहमी सांगतो पा की पुस्तकामध्ये जेवढं शिकतोय आपण वर्गामध्ये ते फार कमी आहे। एवढं शिकून आपलं कल्याण होईल असं मला वाटत नाही व्यक्तिशः, तुम्हाला वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे। परंतु एवढ्या ज्ञानापुरतं मर्यादित न राहता याच्यापेक्षा आपल्याला पुढे कसं जाता येईल। बाहेर जर तुम्ही गेला मोठमोठ्या शाळेमध्ये, मोठमोठ्या महाविद्यालयामध्ये, तिथं असणाऱ्या मुलांची मेहनत करण्याची वृत्ती जर त्या ठिकाणी लक्षामध्ये घेत, मग मुलगी सायन्सची असेल, आर्टची असेल, कॉमर्सची असेल, सगळ्यांना करिअर संधी आहे लक्षात घ्या। पण गरज पडल्या 24 तास मेहनत करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे। परंतु बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण लवकर माघार घेतो। आपलं वय असं आहे लक्षात घ्या पा की जोपर्यंत निकाल लागत नाही यश अपयशाचा तोपर्यंत आपण माघार घ्यायची। आपण निकाल लागण्याच्या अगोदरच हातबल होतो, निकाल लागण्याच्या अगोदरच आपण माघार घेतो। यात्ता 12वीच्या वर्गामध्ये बोर्ड परीक्षा संपली याचा अर्थ परीक्षा संपल्या असं होत नाही। आपल्या जीवनामध्ये अनेक परीक्षा आपल्याला द्यायच्यात लक्षात घ्या, अनेक परीक्षेला आपल्याला सामोरं जायचंय, आणि त्यासाठी लागणारा जो आत्मविश्वास आहे तर तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। आपली अर्धी लढाई आत्मविश्वासावर अवलंबून आहे। तुम्ही कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटण्याचा जेव्हा निर्णय घेतला तर तेव्हा संकट खूप मोठं होत, पण तरी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही, प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता। आपण जिंकणारच अशा प्रकारची ईर्ष्या त्यांच्या मनामध्ये होती, आणि त्या ईर्ष्येनं त्या ठिकाणी अफजल खानाला ते भेटायला गेले। कुणाला असं वाटलं नसेल त्या काळामध्ये, एखादा भविष्यवेत्ता असं जन्माला आला नाही की त्यांना असं सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाबरोबर असं लढाई जिंकतील। नंतर सगळ्यांनी उदो उदो केला, नंतर सगळ्यांनी जय जयकार केला, परंतु खंबीर आत्मविश्वासानं त्या ठिकाणी ते या लढाईला सामोरे गेले, आणि त्याच्यामध्ये अनपेक्षित असं यश त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिलं। सर्व मुलींना सुद्धा मी हेच सांगेल पा की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे। आपल्यामध्ये सुद्धा खूप ताकद आहे, परमेश्वरानं आपल्याला खूप शक्ती दिलेली आहे, आणि त्या शक्तीचा जर योग्य असा त्या ठिकाणी आपण उपयोग करून घेतला तर निश्चितपणे आपला भविष्य काळ त्या ठिकाणी उज्ज्वल असणार आहे, आणि त्यामध्येच आपल्या पालकांना आनंद आहे, त्यामध्ये समाजाला आनंद आहे, आणि त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाला सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद असेल। सर्व मुलींनी त्या ठिकाणी थोडा बाहेरचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे की बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की आपण 5-10 तास अभ्यास केला की आपल्याला अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळेल, पण अनेक ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करणारी मुलं पाहिली
तर 24-24 तास आज अभ्यास करणारी मुले आहेत. आपण फार लिमिटेड याच्यामध्ये अडक, जास्तीत जास्त कष्ट करू, जास्तीत जास्त यश त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आपण मिळवलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं भविष्य, देशाचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल असणार आहे. तर अशा विचारांचा त्या ठिकाणी वारसा घेऊन, महाविद्यालयाचा त्या ठिकाणी विचारांचा वारसा घेऊन आपण आपल्या भविष्यकाळाला त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय द्याल. सर्व मुलींना अनेकदा प्राचार्यांनी त्या ठिकाणी आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे. प्रत्येक फॅकल्टीच्या किमान 4-5 मुली त्या ठिकाणी 90% मार्काच्या पुढे गेल्या पाहिजे. सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, मी तर 90%च्याही पुढे म्हणेल. अजून 5% वाढवा, काही हरकत नाही. 100% मार्क पडणारी सुद्धा मुली किंवा मुलं समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पैकीच्या पैकी मार्क पडणारी मुलं आहेत आणि त्यांच्याशी त्या ठिकाणी आपण बरोबरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. यश मिळो न मिळो हे आपल्या हातात नाही, लक्षात घ्या. पण वर्तमान काळ आपल्या हातात असतो, भविष्य काळाची फार चिंता करायची नाही. वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यायची. अजूनही आपल्याला 15-20 दिवस त्या ठिकाणी शिल्लक आहेत. आता 12वीच्या मुलींनी पुरेपूर या संधीचा त्या ठिकाणी किंवा राहिलेल्या काळाचा त्या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळवले पाहिजे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल असणारच आहे. सर्वांना 12वी बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 12वीच्या मुलींना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. इयत्ता 11वीच्या मुलींनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळं नियोजन मुलींचं आहे आणि बऱ्याच मुली त्या ठिकाणी बोलल्या, पा मराठीमध्ये बोलल्या, इंग्रजीमध्ये बोलल्या, आपल्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. तर त्यांचंही त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचंही त्या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ते